ओखी चक्रीवादळाच्या बातमीने ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर जाणवू लागलेला आहे. कोकणातल्या समुद्रांनी रौद्ररूप धारण केलेले आहे, त्यामुळे मालवणच्या समुद्रामध्ये पोलिसांची गस्ती नौका बुडालेली आहे. मालवण बंदरामध्ये सिंधू 5 ही गस्ती नौका उभी होती. लाटांच्या तडाख्यानं बोटीमध्ये पाणी शिरल्यानं ही बोट बुडाल्याची माहिती मिळते. पाणी जास्त असल्यानं नौका बाहेर काढण्यास अडचणी येत आहेत. पाणी कमी झाल्यानंतर नौका बाहेर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार आहेत. ओखी वादळाचा तडाखा जो आहे तो आता हळूहळू याचे परिणाम जे आहेत ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुद्धा जाणवू लागलेले आहेत. मालवणमध्ये ही दृश्य आपण पाहताय. मालवणी बंदरातील सिंधू 5 ही नौका जी आहे ती बुडालेली आहे. त्याच्यामुळे ओखीची भीती जी आहे ती आता पसरू लागलेली आहे. 5 आणि 6 तारखेला मुसळधार पाऊस पडू शकतो किनारपट्टी भागामध्ये अशी माहिती जी आहे ती मिळतीये. आणि समुद्रामध्ये जाऊ नका असा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. अचानक ओखीनं तडाखा दिल्यानं समुद्रामध्ये अडकलेल्या बोटींवरील खलाशांसह कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. रायगड जिल्ह्यातील 250 मच्छीमार बोटी समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या होत्या आणि त्यापैकी 221 बोटी सुखरूप परत आल्या. तर मुंबई ते मांडवा तसंच रेवस ते भाऊचा धक्का ही जलवाहतूक आजपासून बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसंच मच्छीमारांनी आता समुद्रामध्ये उतरू नये असा इशारा प्रशासनानं दिलेला आहे. दरम्यान कोकण किनारपट्टीवर सध्या कसं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. रायगडच्या समुद्र किनारपट्टीवरती ओखी चक्रीवादळाचा धोका कायम आहे आणि त्याचमुळे मच्छीमारीसाठी समुद्रामध्ये आज गेलेच नाहीत. पुढचा 48 तास हा धोका कायम राहणार आहे. आपण पाहू शकता रायगडच्या समुद्र किनारपट्टीवरती अशा पद्धतीच्या सर्व नौका लावण्यात आलेल्या आहेत. ह्याच नौका ज्या मच्छीमारीसाठी खोल समुद्रामध्ये जातात. मच्छीमारीवरतीच उदरनिर्वाह उपजीविका असणारा हा मोठा वर्ग आहे. लाखोंच्या संख्येने रायगडच्या समुद्र किनारपट्टीवरती अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतील. जे माणसं 8-8 दिवस समुद्रामध्ये जाऊन खोल समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करून त्याच्यावरती आपण आपली उदरनिर्वाह करत असतात त्यांना या ओखी चक्रीवादळाचा असा तडाखा बसलाय की गेली 2 दिवसापासून केवळ सुरक्षा म्हणून ह्या बोटी समुद्र किनाऱ्यावरती लावण्यात आलेल्या आहेत. काल मध्यरात्री श्रीवर्धनच्या काही भागांमध्ये जोराच्या लाटा उसळल्याने त्याचा तडाखा इथल्या मच्छीमारांच्या बोटींना सुद्धा काही प्रमाणामध्ये बसला. काहींच्या जाळ्याही तुटल्या गेल्या. मात्र एकंदरीत पुढच्या 48 तास हा धोका कायम राहणार आहे की आणखी काही वेळ लागणार आहे या बाबतीत हे सर्वच जण अनभिज्ञ आहेत. कॅमेरामन राकेश गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड.